अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी या कृषी पर्यटनावर नैसर्गिक उपचार केंद्राचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। गेल्या हजारो वर्षांपासून सुरू असलेली निसर्ग उपचार पद्धती पुन्हा पुनर्जीवित करण्याचे काम निसर्गमित्र प्रभाकर साळवे हे या ठिकाणी करत आहेत। या ठिकाणी मधमाशी डंक थेरपी, कास्यस्थाळी मसाज, वनऔषधी माती यापासून रुग्णांना बरे केले जाते। रुग्णांना बाहेरच्या गोळ्या औषधींनी विविध प्रकारचे आजार जडतात, त्यामुळे रुग्ण बरे होण्याऐवजी आणखीन जास्त प्रकृती खराब होते। यासाठी जंगलातील जडीबुटी ही अगोदरपासूनच उपयुक्त आहे। या ठिकाणी सर्वच आजारांवर नैसर्गिक उपचार केले जातील असे डॉक्टर प्रभाकर साळवे यांनी सांगितले आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या केतकी पाटील, स्नेहदीप गरुड, संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील, सुरेश जोशी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या जगतभारी कुंभारी कृषी पर्यटन केंद्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। अलीकडच्या कालखंडामध्ये कृषी पर्यटनावर सरकारचाही जोर आहे आणि हळूहळू कृषी पर्यटनाची आवश्यकता भासायला लागली आहे। कृषी पर्यटनाबरोबर आता या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून निसर्गोपचाराची सोय केलेली आहे। निसर्गोपचाराच्या माध्यमातून बऱ्याचशा जुन्या आणि आत्ताही अस्तित्वात असलेल्या अशा वनस्पतींचा, औषधी वनस्पतींचा उपयोग करून आपले रोगांवर उपचार करून ते चांगलं करण्याची पद्धती या निसर्गोपचार पद्धतीमध्ये आहे। निसर्गाच्या सांगितल्यात राहिल्यानंतर आपोआपच आपल्याला ऑक्सिजनचा त्या ठिकाणी इतरांच्या तुलनेत फायदा होतो। ऑक्सिजन या ठिकाणी अधिक असतो, सारे झाडं झुडपं जंगल त्यामध्ये ऑक्सिजनचाही चांगलं भर, त्या ठिकाणी ऑक्सिजन अधिक आहे त्या ठिकाणी तब्येत चांगली आणि त्यामुळे ऑक्सिजनचा प्रभाव आपल्याकडे जाणवतो। तो या निसर्गोपचार केंद्रामध्ये आपण आल्यानंतर जाणवतो। इथं मधुमक्षिका पालनचंही आहे, मधुमक्षिका पालन एक चांगला उपाय माझ्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे। मी माझ्या गुडघ्याला ज्यावेळेस त्रास होता त्यावेळेस मधुमक्षीचा उपचार केला, माझ्या गुडघ्याचं वजन आता तरी संपलेला एक वर्ष झालं, पुढे मला माहिती आहे पण वर्ष झालं तरी त्रास भेटला नाही। आता अशा स्वरूपाच्या ज्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत, डॉक्टर साहेबांनी एक चांगली जागा निवडली, जगात भारी आहे कुंभारी असं त्या गावाचंच नाव आहे, त्यामुळे इथं उपचार आणि अधिकाधिक संख्या या ठिकाणी लोक यावेत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जगात भारी कुंभारी कृषी पर्यटनावरती निसर्ग उपचार केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। मिट्टी पाणी धूप हवा सब रोगो की यही दवा, खरं तर माती पाणी ऊन आणि हवेपासून आपण नैसर्गिकरित्या बरे होतो, आपल्याला पूर्ण ऑक्सिजन मिळतो, तर हे सगळं या ठिकाणी मिळणार आहे। विशेष मधमाशी डंक थेरपी तर आम्ही चालू केलेली आहे की मधमाशीच्या विषाने तुम्ही पूर्णतः तुमचे आजार या ठिकाणी बरे होणार आहे। इथं काश्यथाळी मसाज म्हणजे पूर्वीला जे काश्याच्या भांड्याने आपल्या पायाची मसाज करायचे, राईचं तेल लावून ही मसाज थेरपी आपण या ठिकाणी चालू केलेली आहे। आणि जंगलातील जी वन औषधे आहे, मग हा हरडा आहे, हा बेहरडा जो आपल्याला कोणत्याही ठिकाणी आढळतो, यामध्ये आवळा आहे, हा जंगलातला आवळा आहे, हा बाळ हरडा आहे, हा विविध रोगावरती आपल्याला उपचार करता येतात। गोखरू आहे, किडनीचे आजार असतील, किडनीमध्ये स्टोन असेल तर गोखऱ्याचा खास करून चांगला उपयोग होतो। ही मुरुड शंख
पूर्वीला लहान बाळाच्या पोटात जर दुखत असेल तर घरी मुरड शेंगीचा उपयोग केला जायचा आणि विशेष करून ही गोंगडी आहे. गोंगडी तर खरं म्हटलं तर सांधेवात असेल, तुमचे मणक्याचे प्रॉब्लेम असेल, पित्ताचे प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखे असेल, या गोंगडीने पूर्णतः बरे होतात. तर ही निसर्ग उपचारामध्ये खूप चांगलं काम या गोंगडीचं आहे. हा गुळवेल आहे, याला गिलोय पण म्हणतात आणि अमृता पण म्हणतात की याला अमृतासारखं कार्य हा गुळवेल करत असतो. तर हा गुळवेल आहे ही निर्गुडी आहे की या अजिंठ्याच्या डोंगरामध्ये ही मिळती जगातली सगळ्यात चांगली वनस्पती म्हणून निर्गुडीला संबोधल्या जातात. तर अशा प्रकारचा या ठिकाणी हा अजिंठ्याचा परिसर आहे, अजिंठा डोंगर आहे. इथं सगळीकडे लिंबाचे झाडं आहे. तुम्ही इथं आले तरी 5 मिनिटांमध्ये तुम्ही फ्रेश व्हाल, कारण की इथं लिंबाचा पूर्ण ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळेल. निश्चितच आपण निसर्ग उपचारासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि पूर्णतः बरं व्हायचं आहे. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.